नमस्कार, मेधाज रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक चमचमीत अशी अंडा बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे, तर ती आपण पाहणार आहोत। दोन कप आपण बिर्याणी राईस घेतलाय, तो मी स्वच्छ धुवून 15-20 मिनिटं ठेवला होता आणि आपण तो आता नंतर वापरायचा आहे। हे मी 6 कांदे टोटल घेतलेत, त्याच्यामध्ये 3 कांदे आहेत ते आपण उभे चिरून घेतलेत, 3 कांदे आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचे आहेत। 1 कप टोमॅटो घेतलाय, आलं लसूण मिरची घेतली आहे, त्याच्यामध्ये 6 पाकळ्या लसूण, थोडंसं आलं आणि 1 मिरची। मीठ आपण चवीप्रमाणे घालणार आहोत। 4 चमचे दही घेतलंय, 1 कप कोथिंबीर, 1 कप पुदिना, तमालपत्राची 4 पानं घेतली आहेत, 1 मिरची, 4 लवंगा, 4 ते 5 मिरे, 2 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, जिरं घेतलंय 1 चमचा, 2 चमचे आपण दालचिनीचे घेतलेत आणि आपल्याला जायपत्री घेतली आहे 2। 1 टेबलस्पून आपला गरम मसाला आहे, 1 टेबलस्पून तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा आपला बिर्याणी मसाला आहे, 1 चमचा धना जिरा पावडर पण घेतली आहे। 6 अंडी मी उकडून घेतली आहेत आणि आपण तेल घेतलेलं आहे। 3 चमचे मी तेल घेतली आहे। तेल गरम झालं की आपल्याला सगळा कांदा तळून घ्यायचा आहे। कांदा पूर्ण ब्राउन झाला की मी तो काढणार आहे। हा आपल्याला बिर्याणी सर्व करायच्याला लागणार आहे। आपला कांदा गोल्डन ब्राउन झालेला आहे, आता मी तो एका प्लेटमध्ये काढून घेते। मी आता तमालपत्र घेतेय, यातलं निम्मच तमालपत्र आपण घातलंय, 2 दालचिनीचे तुकडे, निम्म जिरं घातलंय, 4 लवंगा, 4 मिरी, 2 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, जायपत्री आणि साधी मिरची। सगळं परतून घेतलंय मी। आता तांदूळ घालतीये, दुसरीकडे गॅस वर मी गरम पाणी करत ठेवलंय, पाणी उकळलेलं आपल्याला घालायचंय। उकळलेलं पाणी घेते मी, साधारण 1 लिटर पाणी घातलंय। आता आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे, बिर्याणी राईस आपल्याला पूर्ण शिजवायचा नाहीये। मीठ घातलंय चवीला, हलवते आणि भात शिजेपर्यंत झाकण ठेवून देते। अंड्याला मी चिरा मारून देते। त्यामुळे आपला मॅरिनेशन केलेला मसाला सगळा जाईल। दही घेते मी, हळद घेते मी निम्मीच, गरम मसाला 1 चमचा,
अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ हलवून घेणार आहे मी ते। यात आपल्याला अंड्यांचं मॅरिनेशन करायचं आहे। अंड्याला चिरा मारले ती अंडी मी आता मसाल्यात टाकतीये। अर्धा तास तरी आपलं याचं मॅरिनेशन होईल। कांदा घालतीये मिक्सर मध्ये, टोमॅटो घालतीये, आलं लसूण मिरची, निम्मा पुदिना, निम्मी कोथिंबीर, याची सगळ्याची मिक्सरवर मी पेस्ट करून घेणार आहे। भात आपला तयार आहे, तो मी आता गाळून घेते, म्हणजे त्याच्यातलं जे काही पाणी असेल ते आपलं खाली गाळून पडेल। कढईमध्ये जे तेल उरले त्याच्यातच आपण आता मसाला परतणार आहोत। पहिलं मी जिरं घालते, तमालपत्र घालते, आपण मिक्सरवर जो वाटलेला मसाला आहे तो घालणार आहे। मसाला पूर्ण परतून घेते आणि 5 मिनिटांनंतर आपण ड्राय मसाले सगळे घालणार आहोत। अंड्याचं मॅरिनेशन पूर्ण तयार आहे आणि मसाल्यामधलं पाणी पण पूर्ण आटलेलं आहे। ड्राय मसाला घालते, तिखट घालते, हळद, धना जिरा पूड, बिर्याणी मसाला, अर्धा चमचा मीठ, मसाला झाला की आपण त्याच्यात अंडी घालणार आहोत। आपला तयार आहे, अंड्याचं मॅरिनेशन झालंय। मी आता सगळी अंडी त्याच्यात घालते। अंडी घालून झाल्यानंतर एक 5 मिनिटं मी त्याच्यात तसाच मसाल्यामध्ये परतणार आहे की आपला मसाला रेडी। मग आपल्याला भात्यासाठी लेअर करायचं आहे। आपला सगळा मसाला आहे तो स्वच्छ करण्यासाठी थोडं पाणी घालते। आता हा मसाला मी ह्याच्यात घालते। भातीच्या भांड्यामध्ये आपल्याला लेअर लावून घ्यायचे। प्रथम मी भात घालते, अंड घालायचे आपल्याला, मसाला अंड, आता मी पुदिना घालतीये, कोथिंबीर घालतीये, पुन्हा आपल्याला भाताचा लेअर घालायचा आहे। दुधामध्ये भिजवलेलं केशर घालतीये, वरून तळलेला कांदा, आता मी 5-10 मिनिटं भाजून घेतलेला आहे गॅसवर। त्याच्यावर मी साजूक तूप सोडणार आहे। ही वाटी मी आता आपल्या बिर्याणी मध्ये ठेवायची आहे। वरून साजूक तूप सोडतीये आणि झाकण ठेवून आपण ते गॅसवर ठेवणार आहोत।
बिर्याणीला आपला छान स्मोकी फ्लेवर आलेला आहे। आता आपण ती सर्व करणार आहोत। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।